लक्ष्मण शिवराम शेलार अपन या ठिकाणी उपस्थित आहात, तर मंचावरती यायचे लक्ष्मण शिवराम शेलार रेणुशी मंचावर यायचे आपण। नक्कीच या चुरशीच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। आणि या ठिकाणी चुरशीच्या लढतीमध्ये नक्की चतुर्भट संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि लांबत संघ आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार। नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांचा मनमुराद या ठिकाणी आनंद त्यांना प्राप्त झालेला आहे। नक्कीच आपण दोन्ही संघ एक चांगला चांगला खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला। आमच्या रुळे वैभव कबड्डी संघातर्फे आपला हार्दिक 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 आभार। तत्पूर्वी शुकरंद कदम लामक यांचा या ठिकाणी सन्मान होतो, त्यांचा सन्मान मी विनंती करतो। संतोष पांडुरंग शिंदे आपण त्यांचा सन्मान करायचे। शुकरंद कदम विजय संघाचे अभिनंदन, तसेच पराजित संघाचे हार्दिक शुभेच्छा। पराजित संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे लामक संघ, आणि सामनावीर खेळाडूचं नाव सुचवायचं या ठिकाणी सामनावीर।
सामन्यामध्ये सामनावीर करतो तो संकेत सकपाळ एक उत्कृष्ट पकड अशी हुलकावणीचा बादशाह सीताराम कैलासजी सीताराम देवजी शिंदे मंची यांच्या स्मरणार्थ पराजय संघाला सन्मान चिन्ह देण्यात येते. संकेत सकपाळ हा या स्पर्धेतील सामनावीर ठरला आहे. त्याचा सामना पुरस्कार घेण्यासाठी संकेत सकपाळ यांनी यायचंय. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रेनोस विरुद्ध कोटरशी दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ही जागा मोकळी करा. संकेत सत्ता सामनावीर यांचा सन्मान करतात आनंद शिंदे. आमच्या या स्पर्धेला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री मोहन भैया कीर्तिकर शिवसेना उपनेते युवासेना सरचिटणीस यांचं ऋण संघातर्फे हार्दिक स्वागत. रेणुशी कोटरशी चला मैदानाचा ताबा घ्या. कोटरशी संघाचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर रेणुशी संघ रेणुशी संघाचं आगमन या ठिकाणी होते.